नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीतील तिसरा पाठ बघणार आहोत, डॉक्टर कलाम यांचे बालपण। तर हा जो पाठ आहे तो डॉक्टर कलाम यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे। विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मकथा ही आहे। त्यांनी असे बरेच प्रकारचे पुस्तकं लिहिलेली आहेत, जसे की विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, अ विजन फॉर द न्यूमेरियम अँड द युनायटेड माइंड, ही त्यांची स्वतःची पुस्तकं आहेत। हा जो पाठ आहे तो माधुरी शानभर यांनी मराठीमध्ये त्याला रूपांतरित केलेला आहे। हां, आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर अब्दुल कलाम हे विख्यात अणुशास्त्रज्ञ होते, त्याच प्रकारचे हे आपले भारताचे माजी राष्ट्रपती देखील होते। आणि इतकेच नव्हे तर त्यांना विद्यार्थी तसेच जे आपलं पर्यावरण आहे हे त्यांना खूप आवडायचं। हा जो पाठ आहे त्यांच्या बालपणीतील एक प्रसंग आहे, तर तो प्रसंग कसा आहे तर चला आज आपण तो अभ्यासूया। माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती। दुर्मिळ वस्तू अशी की ती वस्तू आपल्याला खूप अवघडपणे भेटते। जेव्हा त्यांचा जन्म झाला तो भारत स्वतंत्र होणे अगोदर झाला होता आणि त्यावेळेस पुस्तकं भेटायची नाही, म्हणून त्यांनी काय सांगितलं, पुस्तकांना दुर्मिळ वस्तू होती त्यांच्यासाठी। आज पुस्तकं आपल्याला सहज भेटतात, बाजारात गेलेत की लगेच पुस्तकं आपल्याला सहज भेटून जातात। त्याचप्रकारे आपल्याला जर इंटरनेटच्या माध्यमाने पुस्तकं वाचायची असतील ती देखील भेटतात, पण त्यावेळेस त्यांच्या लहानपणी अशी काही सुविधा नव्हती, म्हणून त्यांनी पुस्तकांना दुर्मिळ वस्तू सांगितलेली आहे। त्यांच्या गावात एक क्रांतिकारक होते STR माणिकल, यांच्यापासून त्यांना प्रेरणा भेटली पुस्तक वाचायची, आणि ते एक राष्ट्रभक्त देखील होते। त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता। त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले, उत्तेजन दिले म्हणजे त्यांना प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली पुस्तकं वाचण्यासाठी। मीही मिळेल ते पुस्तक वाचत गेलो आणि कलाम यांनी त्यांना जी पुस्तकं भेटली त्यांनी ती वाचायला सुरुवात केली। इतकेच नव्हे तर पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे। बघा, त्यावेळेस पुस्तके सहसा बाजारात उपलब्ध नव्हती, म्हणून काय ते त्यांच्याकडे जाऊन त्या क्रांतिकारकाकडे जाऊन ते पुस्तक त्यांच्याकडे मागत असे वाचण्यासाठी। इतकेच नव्हे तर त्यांच्या लहानपणी त्यांना एक व्यक्ती भेटली शमसुद्दीन नावाचा, तो त्यांचा एक दूरचा काय होता भाऊच होता त्याचा, त्यांच्यापासून त्याला प्रेरणा भेटली। कशी भेटली ती बघूया। रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता। एकुलता एक कोण होता? वितरक होता तो। पूर्ण रामेश्वर मध्ये दुसरा कोणीच वर्तमानपत्र वाटत नव्हता, तो एकुलता एक होता। म्हणजे तो एकटाच वाटायचा, तो एकटाच त्या वर्तमानपत्रांचा उद्योगधंदा करायचा, आणि त्याच्यापासूनच मग त्याला काय पुढचं वाचण्यात त्याला प्रेरणा भेटली। रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन येथून, वर्तमानपत्र कुठून आले, पंबन या गावावरून यायचीत, आणि ती त्यांच्या रामेश्वरममध्ये यायची, आणि रामेश्वरममध्ये शमशुद्दीन हा काय करायचा, वर्तमानपत्र बाकीच्या लोकांना वाटायचा। गावातल्या हजारभर सुशिक्षितांचा वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता। एक खांबी तंबू होता म्हणजे तो एकटा असा काय होता की व्यक्ती होता की तो पूर्ण गावाची काय करायचा, गरज भागवायचा। कारण की बघा, तिथे सुशिक्षित देखील होते तर त्यांना वर्तमानपत्रातून नवीन नवीन गोष्टी वाचायला भेटायच्या, कारण की हा जो भाग आहे तो त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा पहिलेचा भाग आहे। मग त्यांना लोकांना आता आपल्या भारतामध्ये कशा प्रकारची चळवळ चालू आहे, त्यांना वर्तमानपत्रातून तो काय करायचा, त्यांना गरजा ह्या पुरवायचा। इतकंच नव्हे तर स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून तो साधत होता। कुणाला भविष्याविषयी जाणून घ्यायचं होतं तर कुणाला मद्रास जे आजच चेन्नई आहे त्या तिथे सोन्याचा भाव काय चालू आहे तो जाणून घेण्याची काय होती लोकांना उत्सुकता होती, मग तो पण त्यातून तो त्यांची गरजा भागवत होता। थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जीनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत, हे त्यावेळचे मोठे नेते होते। हिटलर हा भारतातला नव्हता, हा बाहेर देशाचा होता, जर्मनीचा। महात्मा गांधी हे जीना, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी बॅरिस्टर जीना हे भारतातच होते, भारतात ते देखील एक क्रांतिकारक होते। आणि ह्या दोघांबद्दल लोकांना काय होती, खूप
उत्सुकता होती की ते कोणत्या प्रकारच्या चळवळी वगैरे चालवता आहे. इतकेच नव्हे तर रामेश्वरम हे आजच्या तमिळनाडू ह्याच्यात इथे आलेलं आहे, तर त्या तिथे दिनमणी नावाचं हे वर्तमानपत्र खूप प्रसिद्ध होतं स्वातंत्र्याच्या अगोदर, दिनमणी. आणि हे जे पत्र वर्तमानपत्र होतं ते तमिळ या भाषेत छापले जायचं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत बघा, त्यावेळी ते खूप लहान होते, पण त्यांना वर्तमानपत्र काय असतं हे माहिती होतं, त्यांना वाचता येत नव्हतं. पण चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपली गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी अब्दुल कलाम त्यातून चित्र बघून काय पेपरामध्ये वर्तमानपत्रात काय छापलेलं आहे ते समजून घ्यायचे. ते त्यांना वाचता येत नव्हतं, पण तरी चित्र बघून की चित्राच्या आधारे ते काय करायचे, आपली कल्पना मांडून काय सांगितलेलं आहे त्या गोष्टीद्वारे काय करायचे, ते स्वतःची कल्पना समजून घ्यायचे. तर अशा प्रकारे त्यांनी वर्तमानपत्राला वाचायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर काय झालं, 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि मग काय झालं, मग त्याचा परिणाम भारतावरती लगेच झाला नाही, पण काही दिवसांनी काय आला त्याचा परिणाम दिसायला लागला. काय कारण असेल ठाऊक नाही, ते लहान होते अब्दुल कलाम, तर काय कारण असेल त्यांना समजलं नाही. त्या सुमारात बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. चिंचोके आपल्याला माहितीच आहे, दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि चिंचोक्यांना खूप मागणी आली. मग अब्दुल कलाम यांनी ही मागणी काय केली, आपल्या एका कमाई कशी करता येईल त्याच्यात रूपांतर केलं. आणि त्यांनी त्यांच्या गावात मस्जिदजवळ एक दुकान होतं, हे चिंचोके ते काय करायचे, तिथे विकायचे. आणि त्यांना पहिल्यांदा काय भेटला, कमाई करण्याचा एक साधन भेटलं. आणि पहिल्यांदा त्यांना एक आणा इतकी रक्कम भेटली. एक आणा म्हणजे काय, त्यावेळचा एक पैसा, आज आपण 1 रुपये बोलतो 100 रुपये बोलतो, त्यावेळेस त्यांची इतकी किंमत होती. आणि माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा काय केला, व्यवसाय सुरू केला. त्यांच्या गावातच एक कंत्राटदार होते जलालुद्दीन करू, त्यांनी त्यांच्याबरोबर काय केलं, ना होडीचा व्यवसाय चालू केला. म्हणजे रामेश्वरम पासून ते धनुषकोडी नावाचं हे गाव होतं, लोकांना एका जागेवरून रामेश्वरम मधून धनुषकोडीकडे घेऊन जायचं, हा व्यवसाय त्यांनी जलालुद्दीन सोबत चालू केला. इतकंच नव्हे तर पुढे जलालुद्दीन यांनी काय केलं, अब्दुल कलाम यांची बहीण जोहराशी विवाह देखील केला. आणि अशा प्रकारे त्यांचं काय झालं, एक नातं जुळून गेलं. मग जलालुद्दीन यांनी काय केलं, त्यांना दुसरे जे महायुद्ध चालू होते त्याच्याविषयी गोष्टी सांगत गेले. इतकंच नव्हे तर भारतामध्ये अजून कोणत्या स्वातंत्र्य चळवळी चालू आहेत त्यांनी ते देखील त्यांना सांगितलेत. मग अब्दुल कलाम काय करायचे, दिनमणीच्या माध्यमातून, दिनमणी आपण बघितलेलंच आहे की वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जलालुद्दीन ज्या गोष्टी सांगायच्या ते तेथे काय करायचे, शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यांच्या गावात, दूरस्थ गावात युद्ध आले, युद्धाचे दृश्य परिणाम जाणवायचे जवळजवळ अशक्य होते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. बघा, सुरुवातीला तर भारताने काय केलं, दुसऱ्या महायुद्धात सामील झाले नाही, पण हळूहळू काय केलं, भारताला सक्ती केली गेली. कारण की भारत हा इंग्रजांच्या अधीन होता, त्याच्यामुळे भारताला काय करावं लागलं, भारताच्या सैनिकांना इंग्रजांच्या बाजूने मदत करण्यासाठी पाठवण्यात आले. आणि त्याच्यामुळे काय झालं, मग ते तिकडे गेले. आणि ह्याचा परिणाम तो काय झाला, रामेश्वरम वरती झाला. कशा प्रकारे झाला, रोज पंबन या गावावरून रामेश्वरमला वर्तमानपत्र घेऊन रेल्वेगाडी यायची. पण आता काय झालं, रामेश्वरम येथे ती रेल्वेगाडी थांबायची नाही. मग काय झालं, वर्तमानपत्र भेटण्याचं बंद झालं लोकांना. आणि त्याच्यामुळे काय झालं, मग आपला जलालुद्दीनला एक माणूस पाहिजे होता सोबत मदत करण्यासाठी. मग त्यांनी काय केलं, अब्दुल कलाम ह्याला बोलवलं. आणि पहिल्यांदा खरी कमाई कशी करतो, मेहनतीची कमाई, ती अब्दुल कलाम यांनी काय केली, अहमद जलालुद्दीन यांच्या मदतीने केली. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी रेल्वे थांबायची नाही, मग काय करायचं, चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकायचे. आणि ते पकडण्यासाठी ते पकडावे लागायचे. मग ते झेलण्यासाठी काय केलं, मग अब्दुल कलाम यांनी त्यांना मदत केली. आणि त्यांना पहिल्यांदा खरी कमाई कशी असते त्याचा हातभार लागला. आज त्यांचं वय झालंय, जेव्हा ते पुस्तक लिहित आहे त्यांचं वय झालंय 50 वर्ष. आणि तेव्हा तो हा जो प्रसंग आठवतात त्यांना खरंच काय होतं, त्यांचा आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागतात. त्यांच्या वडिलांपासून
त्यांनी दोन गोष्टी शिकल्यात, एक प्रामाणिकपणा आणि दुसरं स्वयंशिस्त काय असते ते त्यांनी त्यांच्या वडिलांकडून शिकले. इतकेच नव्हे तर आईपासून त्यांनी विश्वास कसा आपण स्वतःवरती ठेवायचा, आपला स्वतःचा आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती कशी वाढवायची आणि लोकांना कशा प्रकारे मदत करायची, दयाळू वृत्ती हे त्यांनी आपल्या आईपासून घेतली. इतकेच नव्हे तर त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण त्यांना नेहमी काय करायचे, मदत करायचे, आणि त्यांच्यापासून देखील त्यांनी काय खूप त्यांना मदत भेटली त्यांच्या जीवनामध्ये शिखर गाठण्यासाठी. जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. तर त्यांचे आई वडीलच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूमध्ये राहणारे दोन माणसं जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव झाला. त्यांना आता पुढे शाळेत शिकायचं होतं, मग दुसऱ्या गावाला जायचं होतं. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीन यांच्याकडून शिकलो. शहाणपण म्हणजे हुशारकी, लोकांसोबत कसं वावरायचं गावात समाजात, ते त्यांना शमसुद्दीन याने शिकवलं. मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. इतकंच नव्हे तर लोकांचा जो काही हावभाव होता तो त्यांना पण त्यातून शिकायला भेटला. हा हावभाव आपल्याला शाळेतून शिकायला भेटत नाही. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खडाळत होता त्याचे श्रेय मी निशंसे या त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावात देतो. निसंशय म्हणजे त्यांना काही शंका नाही आहे की त्यांच्यामुळेच काय झालं, त्यांच्यावरती प्रभाव पडला आहे, त्या दो व्यक्तींमुळेच त्यांच्या जीवनात जो प्रभाव पडला आहे तो ते निसंशय सांगताहेत. इतकंच नव्हे तर मग काय झालं, त्यांना शिक्षणासाठी रामेश्वरम सोडून रामनाथपुरम या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं होतं. त्यांच्या वडिलांनी त्यांना काय सांगितलं की तू आमची काळजी करू नको, अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरभर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आपण बघतो की एक सिगल पक्षी सारखाच असतो पण तो काय करतो, एकटा उडतो, कोणाचीच पर्वा करत नाही, सोबत कोणाच घेऊन उडत नाही. मग तसंच त्यांना सांगितलं की काय कर, तुला जर देशात मोठं व्हायचं असेल तर सिगल पक्षीसारखा काय कर, मोठा हो. आणि त्यांनी काय केलं, मग निश्चय केला की मी काय करेल, आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाला जाईल शिक्षणासाठी. पण काय झालं, वडिलांनी तर पाठवलं पण आई काय करत होती, तिला पाठवायचं नव्हतं, ती ओढे वेढे घेत होती. ओढे वेढे घेणं म्हणजे काय, नाही म्हणणे, नाही किंवा हो. तर तिला काय होतं, समजत नव्हतं की मुलाला पाठवू की नको पाठवू, तो लहान आहे दुसऱ्या गावात कसा राहील. तर ती काय होती, ओढे वेढ घेत होती. तरी सुद्धा काय केलं, मग शेवटी शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांनी काय केलं, रामनाथपुरमला अब्दुल कलाम यांचं काय केलं, शाळेत त्यांना दाखला घेऊन दिला आणि पुढे त्यांनी काय केलं, आपलं शिक्षण तिथे चालू केलं. पण सुरुवातीला काय झालं, त्यांना रामनाथपुरमचं जे काही जीवन होतं, सामाजिक जीवन, ते आवडत नव्हतं कारण की तिथे खूप गर्दी होती. म्हणजे रामेश्वरमची जी त्यांची जगण्याची पद्धत होती ती त्यांना रामनाथपुरमला भेटली नाही. मग ते सुरुवातीला त्यांचा जीव काय झाला, कसाबसा झाला, म्हणजे ते एक जिन्सीपणाने जगू लागले. पण त्यांना काय, मग आपले वडिलांचे शब्द आठवले, तुला जर मोठे व्हायचं असेल तर काय कर, तू पुढे हो, आमची पर्वा करू नको. आणि त्यांना माहिती होतं की मला काय व्हायचंय, आपल्या वडिलांचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करायचे आहे. त्यांनी निश्चय केला आणि मग त्यांनी काय केलं, स्वतःला रामनाथपुरम मध्ये काय केलं, रमवून घेतलं नव्या वातावरणात त्यांनी. आणि इतकंच नव्हे तर पुढे त्यांनी काय केलं, मग आपल्या सर्वांना माहितीच आहे की पुढे शिक्षण घेऊन त्यांनी मग बँगलोर येथे गेलेत, दिल्ली येथे देखील गेलेत त्यांनी. आणि नंतर मग त्यांनी खूप महत्वाचं काय केलं, अशी कामगिरी केली. आणि आपल्याला माहितीच आहे की अग्नी मिसाईल या त्यांच्याच प्रयत्नाने काय केलंय, आपल्या भारताला ते एक असं मिसाईल भेटलेली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे असे खूप काही काय आहेत, त्यांचे महत्वाचं सहकार्य आहे भारत देशाला विज्ञानामध्ये पुढून घेऊन जाण्यासाठी. तो भाग आपण काय करणार आहोत, पुढच्या इयत्तेत अभ्यासणार आहोत. तर या पाठानंतर तुम्हाला स्वाध्याय देण्यात येईल, तो तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.